नमस्कार, मी रश्मी. शालिनी प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया हेडलाईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या नेपाळ दौऱ्यावर, काठमांडूत विस्मटक परिषद. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी SIT ने घेतले बेळगावच्या तरुणाला ताब्यात. महाराष्ट्रात जप्त केलेल्या वाहनाचा मालक असल्याचा संशय. शेगाव तालुक्यातील भास्तन येथील पूर्णा नदी पात्रात आढळला मृतदेह. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची घटना उघडकीस. बुलढाण्यातील चिखली येथे शेतकऱ्याने अंघोळ घालत केले अनोखे आंदोलन. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे पत्रकारांचे अधिवेशन. पत्रकारांच्या समस्या, सुविधा तसेच पत्रकारांचे संघटन याविषयी लाभणार मार्गदर्शन. आता पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर रवाना झाले आहे. काठमांडूत बिमसेटक परिषदेला सुरुवात होत आहे. त्यात भारत, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि भूतान या देशांचा समावेश आहे. काठमांडूतल्या बिमसेटक परिषदेत प्रामुख्यानं आपापसातल्या सुरक्षा आणि दहशतवाद मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे एकमेकांच्या देशात ये जा करण्यासाठी लागू असलेल्या नियमांमध्ये शिथिलता आणण्याचेही प्रयत्न करण्यात येणार आहेत. आर्थिक संबंधांना बळकटी देण्याचाही प्रयत्न या परिषदेत केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी पशुपतीनाथ मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्याचप्रमाणे मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान KP शर्मा ओली एकत्रितपणे भारत नेपाळ मैत्री धर्मशाळेचेही उद्घाटन करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी कर्नाटक SIT ने बेळगावच्या आणखीन एका तरुणाला ताब्यात घेतला आहे. हा संशयित महाराष्ट्रात जप्त केलेल्या वाहनाचा मालक असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. कर्नाटक SIT चे पथक बेळगाव मध्ये तळ ठोकून आहे. गेल्या काही दिवसात कर्नाटक SIT नं गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अनेक महत्वाचे आरोपी गजाआड केले आहेत. तपासातला प्रत्येक दुवा साधण्याचा STIचा प्रयत्न असून त्याअंतर्गतच आणखी एक संशयित ताब्यात घेतला आहे. पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी शरद कळसकरच्या चौकशीचीही शक्यता आहे. कर्नाटक SIT ची टीम महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणी जप्त केलेल्या मोटारसायकलींची पाहणी करण्यात येणार आहे. दाभोलकर आणि लंकेश हत्येसाठी एकाच दुचाकीचा वापर केल्याचा पोलिसांचा संशय आहे. कळसकरकडून जप्त केलेली दुचाकी लंकेश हत्या प्रकरणात वापरल्याची कर्नाटक SIT ला माहिती मिळाली आहे. त्यावरून आता ही चौकशी करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेगाव तालुक्यात येणाऱ्या भास्तन येथील पूर्णा नदीपात्रात एका 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे. हा इसम जळगाव जामोद येथील राहणारा असून त्याची हत्या अनैतिक संबंधातून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती पत्नीला ताब्यात घेतला आहे. शेवगाव तालुक्यातील भास्तन भेंडवड या रोडवरील पूर्णा नदी पात्रात पुलाखाली एका 35 वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले. या प्रकरणी जलम पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि हे प्रेत शवविच्छेदनासाठी खामगाव येथे पाठवले. शवविच्छेदनामध्ये मृतकाची दोरीच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या प्रकरणी जलम पोलिसांनी तपास करत मृतक हा जळगाव जामोद येथील योगेश सपकाळ असल्याची माहिती पटवली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासामध्ये मृतक योगेश आणि जळगाव जामोद येथील एका महिलेचे अनैतिक संबंध असल्याची बाब समोर आली. त्यातूनच योगेशची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी या संदर्भात संबंधित महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे. पोलीस तपासामध्ये मृतक योगेश सपकाळ यांच्या नावाने 23 SIM कार्ड असल्याची माहिती आढळून आली तर 9 SIM कार्ड ऍक्टिवेट असल्याचीही माहिती दिसून आली तर 9 SIM कार्ड ऍक्टिव्ह असल्याचीही माहिती समोर आली. एवढे मोठे सिम कार्ड तो का वापरत होता याचाही तपास पोलीस करत आहेत. पोलीस स्टेशन जलमला दिनांक 9/8/18 रोजी भास्तन पूर्णा नदी पात्रामध्ये एक अननोन बॉडी मिळाली होती. त्या बॉडीवरून पोस्टेला 21/18 कलम 174 जापूप्रमाणे मर्ग दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ती बॉडी योगेश एकनाथ सपकाळ राहणार जळगाव जामोद याची असल्याचे आयडेंटिफाय झाल्याने आणि PM रिपोर्ट प्राप्त झाल्याने सदर मर्गमध्ये कलम 302/201 भादवीप्रमाणे 133/18 असा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP सर, माननीय SDPO सर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत आणि सदर गुन्ह्यामध्ये सदरची घटना ही
अनैतिक संबंधातून घडली असल्याचे निष्पन्न होत असल्याने सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. चिखली येथे शासकीय दूध संकलन केंद्रात शासनाच्या हमी भावानुसार शेतकऱ्यांचे दूध खरेदी करण्यात येते. मात्र येथील अधिकाऱ्यांनी आवश्यक नियमानुसार दुधाची गुणवत्ता कमी आहे असे सांगून दूध नेण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आणलेल्या दुधानेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आंघोळ घालत अनोखे आंदोलन केले. चिखली येथील शासकीय दूध डेअरीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेले दूध हे अगोदर भंडारा येथील शासकीय डेअरीला देण्यात येत होते. मात्र तेथील डेअरी बंद पडल्यामुळे आता हे दूध वारणा डेअरीला पाठवण्यात येत आहे. त्या ठिकाणी दुधावर प्रक्रिया करून दूध पावडर बनवण्यात येते. मात्र हवे असलेले फॅट मिळत नसल्याने आणि हे अंतर जास्त असल्यामुळे तिथपर्यंत दूध नेताना दूध खराब होते. शासनाच्या आदेशाने दूध खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती तेथील अधिकाऱ्यांनी दिल्याचं शेतकरी म्हणत आहेत. स्थानिक व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार दुधाची गुणवत्ता कमी होती म्हणून पहिले दूध स्वीकृत करण्यास त्यांनी नकार दिला. नंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर ते स्वीकृत केले. घडलेल्या प्रकाराबद्दल प्रभारी जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी म्हणाले की जिल्ह्यात दूध संकलन बंद नाही, शासनाने ठरवून दिलेल्या गुणवत्तेनुसारच आम्हाला ते घ्यावे लागते. झालेली घटना चुकीची होती, शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून काल त्यांनी आणलेले दूध घेण्यास मी आदेश दिले आणि यापुढे ठरवून दिलेल्या गुणवत्तेनुसारच दूध स्वीकृती केल्या जातील असे देखील स्पष्ट केले. जिल्ह्यामध्ये 10,000 लिटर दूध कलेक्शनची क्षमता आहे. शासन स्तरावरून दूध कलेक्शन बंद पाडण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी जिल्हा दूध संघ आणि इतर स्थानिक संस्था मिळून फक्त 1500 लिटर दुधाचं कलेक्शन होत आहे आणि राज्य स्तरावरून फक्त 500 लिटर दूध जमा करण्याची शासनाने इथं परमिशन दिलेली आहे. इथं शासनाचं जवळपास 5 लाखाची आस्थापना, मला असं वाटतं 25 लाखाची आस्थापना काम करते आणि फक्त 500 लिटर दूध खरेदी करण्याची परमिशन या बुलढाणा जिल्ह्याची दिलेली आहे. आणि असं असताना इथल्या दूध उत्पादकांनी, जोडधंदा करणाऱ्या लोकांनी, ज्यांचा उदरनिर्वाह पशुपालनावर आहे अशा लोकांनी करायचं काय? आजच्या परिस्थितीमध्ये शासनानं तोच कार्यक्रम खोळंबा आणलेला आहे. आज इथं दूध खरेदी करण्याची व्यवस्था बंद पाडली शासनाने स्वतःहून आणि शेतकऱ्यांचं दूध बंद केलंय. त्यांनी असं कारण दिलंय की भंडाऱ्याचं दूध बनवणारा पावडर कारखाना बंद झालाय आणि वारणीला जाते तिथपर्यंत दूध पोहोचवणं सरकारला परवडत नाही. सरकारला परवडत नाही म्हणून त्यांनी ही दूध खरेदी बंद केलेली आहे आणि आज शेतकऱ्यांना ऐन वेळेवर इथं दूध सांडून देण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी बंद केलेल्या या सगळ्या यंत्रणेचा आम्ही सगळे मिळून निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. आम्ही सगळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी आहोत. अशा परिस्थितीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचं 10,000 लिटर दूध संकलनाची शासनानं परमिशन वाढवली पाहिजे. एका बाजूला शासन हमी भावाचा कायदा आणतं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचं दूध घरी ठेवण्याची व्यवस्था निर्माण करतं, हा विरोधाभास इथले शेतकरी मान्य करणार नाही. जिल्हा दूध उत्पादक संघामार्फत जे दूध आलेलं होतं ते संपूर्ण दुधाचे परीक्षण केले असता ते 2 ml होकारार्थी लागलेले आहे. परंतु गव्हर्नमेंटच्या नॉर्मनुसार 5 ml जे निगेटिव्ह लागायला पाहिजे ते लागले नसल्यामुळे सर्व दूध परत करण्यात आलेलं आहे. त्याच्या झाल्यानुसार की आज तात्पुरतं दूध स्वीकारण्यात आलेलं आहे. परंतु त्यांना आता 2 वेळ संकलन करण्याविषयी आम्ही सूचित केलेलं आहे. दूध सकाळचं दूध वेगळं आणि संध्याकाळचं वेगळं अलग अलग दूध आणायचं आणि ते इथे स्वीकारण्यात येईल. काल जे चिखलीमध्ये घटना झाली ती एक शेतकऱ्यांनी दूध स्वीकृती एवढीच ही घटना झालेली आहे. कारण आमच्या चिखली सेंटरवर दूध शासनामार्फत जे सहकारी संस्थांचं संघामार्फत दूध स्वीकृत केलं जात आहे. परंतु काल आमचे दूध व्यवस्थापक यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला दूध क्वालिटी घेऊन दूध खरेदी करावं लागते आणि ते दूध आम्ही इथं संकलन केल्यानंतर आम्ही ते बाहेर पावडर बनवण्यासाठी पाठवतो. त्यासाठी त्या दुधाला क्वालिटी असणं आवश्यक आहे. त्यामुळे आमचे दूध व्यवस्थापक यांनी संघाला आणि संस्थांना ही बाब सांगण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यावेळेस सहकारी संस्थांचे शेतकरी दूध उत्पादक यांनी सांगितलं की सर की आमची दूध आमच्या क्वालिटीमध्येच आहे, परंतु तपासणी केली असता काही संस्थांचं दूध कमी क्वालिटीचे आढळलेले आहे. त्यामुळे आमच्या व्यवस्थापकांनी सांगितलं की मी हे दूध स्वीकृत करणार नाही. आणि त्यावेळेस काही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी बाहेरचे लोक येऊन तिथं घोषणा वगैरे दिलेल्या आहेत. तर याबाबत लगेच माझ्या चितकरण केंद्र येथील व्यवस्थापक यांनी मला फोन केला. लगेच मी तिथं तातडीने तिथं गेलो आणि तिथं सगळ्या शेतकऱ्यांचं दूध स्वीकृत करण्याबाबत आदेश दिले. परंतु सगळ्या दूध उत्पादक शेतकरी आणि संघाच्या मॅडम MD जे आहेत आणि संघाचे सहकारी संचालक यांची बैठक घेतली आणि तिथं सभा घेतली की आप जे चिखली सेंटर दूध येणार आहे ते संपूर्ण क्वालिटीचं दूध लागणार आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा, चिखली, बुलढाणा.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून अटक झालेल्या गौतम नवलाखा यांच्याबाबत मराठी भाषेत कागदपत्रे सादर केल्यामुळे दिल्ली हायकोर्टाने पुणे पोलिसांना चांगलेच फटकारले. दरम्यान पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत संबंधित आरोपींचा काश्मीरमधील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचं सांगितलं. कनिष्ठ न्यायालयात पोलिसांनी मराठीमध्ये कागदपत्रे कशी सादर केली, आरोपीला मराठीतून भाषांतर केलेले कागदपत्रे का दिली नाहीत असा सवाल हायकोर्टाने विचारला. मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा यांना देखील पुणे पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. नवलाखा यांच्यावरती बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध असल्याचा आरोप आहे. नवलाखा यांच्या वतीने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवरती बुधवारी सुनावणी झाली. नवलाखा यांच्या अटकेसंदर्भातील कागदपत्रे पुणे पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात सादर केली होती. ही कागदपत्रे मराठी भाषेतून होती. यावरून कोर्टाने पोलिसांना फटकारले. त्यामुळे शिवाजीनगर येथील कोर्टात दाखल केलेल्या अरुण फरेरा, वर्णन गोलसानवीस, वरवरा राव यांच्यासह सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा यांना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन विश्रामबाग येथे दिनांक 8/1/2018 रोजी दाखल करण्यात आलेला गुन्हा क्रमांक 4/2018 कलम 153(a), 505(1)(b), 117(120)(b), 34 भारतीय दंडविधान सहकलम 13(16)(17)(18)(18)(b), 20(38)(39)(40) बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा या गुन्ह्याच्या तपासामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी व प्रतिबंधित संघटना CPI माओवादी संघटन यांच्यामध्ये संबंध दर्शवणारे विविध पुरावे आतापर्यंतच्या तपासामध्ये मिळून आले आहेत. तपासादरम्यान त्यांच्यामधील ईमेल्स, पत्र, त्यांच्यामधील विविध सभांचे ठराव, इतिवृत्त इत्यादी भरभक्कम पुरावा उपलब्ध झालेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये उपलब्ध पुराव्यावरून असेही दिसून आले की एल्गार परिषदेच्या आयोजनापूर्वी CPI माओवादी या प्रतिबंधित संघटनेकडून कबीर कला मंचच्या सदस्यांना यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपितांमार्फत एल्गार परिषदेच्या प्रचार प्रसार व आयोजनासाठी निधी पुरवण्यात आलेला आहे. या एल्गार परिषदेच्या आडून शासनाविरुद्ध जनतेला भडकवण्याचे कृत्य घडवून आणण्याबाबत नियोजन होते याबद्दलचे पुरावे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. या गुन्ह्याच्या तपासामध्ये उपलब्ध इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचे विश्लेषण करता असे निदर्शनास आले आहे की प्रतिबंधित CPI माओवादी संघटनेने त्यांच्या व्यूहरचना व रणनीतीचा भाग म्हणून भारतात कायद्याने प्रस्थापित केलेली राज्यव्यवस्था उलथून टाकण्याच्या दृष्टीने व त्या उद्देशाने अखिल भारतीय युनायटेड फ्रंटच्या माध्यमातून विविध कारवाया करण्याचा कट रचलेला आहे. अशा प्रकारचे संघटन तयार करण्याचा ठराव CPI माओवादी या प्रतिबंधित संघटनेच्या ईस्टर्न रिजनल ब्युरोच्या बैठकीमध्ये संमत झालेला आहे. आज कोर्टासमोर या आरोपींना हजर केलं गेलं होतं. तिथं मी आणि देशमुख साहेबांनी आमची बाजू मांडली होती. संपूर्ण युक्तिवाद झाल्यानंतर असं लक्षात आलं की सुप्रीम कोर्टने त्यांना एका पिटिशनमध्ये नजरकैदेमध्ये त्यांच्या घरी ठेवा असे निर्देश झाले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करा असं साहेबांनी इथं लगेच हुकूम केलेला आहे. आमचे मुद्दे फार सोपे होते. आमचे मुद्दे असे होते की UAPA हा लागतच नाही ह्या केसला आणि Section 15 बाधा आहे त्यांना. त्यांची जी मुख्य भूमिका फिर्यादीमध्ये जी दिसती आहे त्यांचा आणि ह्या आरोपींचा कुठलाही तंतोतंतीत संबंध नाही अशी आमची हे केस होती. त्यांना त्यांच्या घरी नेणार आहेत आणि तिथं हाऊस अरेस्टखाली त्यांना ठेवण्यात येणार आहे असं नाही मला असं वाटत नाही. त्याच्यामध्ये काही तसं खुलासा केलेला नाही आहे पण इथल्या मेहरबान कोर्टाने वडणे साहेबांनी असे निर्देश दिलेत की आयोगाने त्याची अंमलबजावणी करावी म्हणजे थोडक्यात तिकडे जाऊन त्यांना सुपूर्द करावं पण बेसिक प्रोटेक्शन किंवा तिथली जी नजर केली ते तिकडच्या लोकल पोलिसांमार्फतच होईल. स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पुणे. देशात दरवर्षी वीज पडून अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रातील असतात. विजेमुळे होणारे मृत्यू टाळता यावेत म्हणून 10 वर्षापूर्वी राज्यातील 14 जिल्ह्यात लाईट अरेस्टेड नामक यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र मागील काही वर्षापासून ही यंत्रणा दुरुस्ती अभावी धूळखात पडली असल्याचं चित्र दिसून येत आहे. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि भारत सरकारच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावरती वीज पडून कोणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून सुरुवातीला महाराष्ट्र राज्याच्या 4 जिल्ह्यात लाईट अरेस्टेड नामक यंत्रणा बसवण्यात आली. त्यानंतर राज्यात 14 जिल्ह्यांमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली.
यंत्रणा बसवल्यानंतर ती ज्या ठिकाणी बसवली आहे त्या ठिकाणापासून किमान 150 मीटर अंतरावरची वीज अरेस्ट होऊ शकते. मात्र गेल्या 10 वर्षात उस्मानाबाद जिल्ह्यात एकही वीज अरेस्ट झाली नसल्याची नोंद. उस्मानाबाद जिल्ह्यात 4 ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील आंबेजवळगे, कळंब तालुक्यातील मोहा, उमरगा तालुक्यातील मुळज आणि तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. यातील आंबेजवळके येथील लाईट अरेस्टेड नादुरुस्त असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येक यंत्रणेला 45,000 रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा होताना दिसत नाही, त्यामुळे शासनाचे साधारणतः 2 लाख रुपये धूळ खात पडून असल्याचेच म्हणावे लागेल. आनंद साखरे, शालिनी प्लस, उस्मानाबाद. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे 20 सप्टेंबरला मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय अधिवेशन होणार असून यात पत्रकारांच्या समस्या, पत्रकारांना मिळणाऱ्या सुविधा तसेच पत्रकारांचे संघटन याविषयी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. जिल्हा शाखेच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पत्रकारांना पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस अनिल महाजन यांनी सांगितले. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख यांच्या कार्यकाळात पत्रकारांच्या हितासाठी संरक्षण कायदा, पेन्शन योजना इत्यादी कामे मार्गी लागलेली आहे. पत्रकारांच्या समस्या, पत्रकारांना मिळणाऱ्या शासकीय सुविधा, शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील पत्रकारांपर्यंत पोहोचवणाऱ्या या अनुषंगाने मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने येत्या 20 सप्टेंबरला पत्रकारांसाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय अधिवेशन घेण्यात येणार असून या निमित्ताने जिल्हा शाखेच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पत्रकारांना पुरस्कारही देण्यात येणार आहे, असे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस अनिल महाजन यांनी सांगितलंय. अंबाजोगाई येथे नियोजित अधिवेशनाच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुरोत्तम गावस्कर, जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे, कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर, वीरेंद्र गुप्ता यांनी मार्गदर्शन केले, तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण पत्रकारांचं संघटन मजबूत व्हावं यासाठी परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय अधिवेशनाची संकल्पना राज्यभर राबवण्यात येत आहे. याचा पहिला प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात झाला, दुसरा प्रयोग SM सरांचा जिल्हा म्हणून आम्ही बीड जिल्ह्यामध्ये 20 सप्टेंबरला जिल्ह्यातील पत्रकारांचं राज्य म्हणजे जिल्हास्तरीय अधिवेशन हे आंबेजोगाईसारख्या एका विद्वानांच्या शहरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. निश्चितच ह्या अधिवेशनातून पत्रकारांचे प्रश्न, पत्रकारांसाठी असणाऱ्या योजना या पत्रकारांपर्यंत पोहोचवल्या जातील आणि एक मजबूत संघटन पत्रकारांचं या राज्याला दिसून येईल यासाठी हे अधिवेशन ठेवण्यात आलेलं आहे. शालिनी प्लससाठी नंदकुमार पांचाळ, बीड. जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथील बँक ऑफ इंडियामध्ये पीक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी घेराव आंदोलन केले. बँकमध्ये या आंदोलनामुळे मोठा गोंधळ दिसून आला. जालना जिल्ह्यातील राजूर परिसरातील शेतकऱ्यांनी एप्रिल मे महिन्यात पीक कर्ज घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि करारनाम्यावर सह्या करून राजूर येथील बँक ऑफ इंडिया या शाखेमध्ये जमा केल्या. मात्र शाखा व्यवस्थापकांनी हा विषय गांभीर्याने न घेतल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जालना येथे 21 ऑगस्ट रोजी निवेदन दिले आणि निवेदनात उल्लेख केला होता की 25 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा करावी, नाहीतर आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला होता. मात्र कुठलीच कारवाई न झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी 29 ऑगस्टला बँकेसमोर आंदोलन केले. यामुळे बँक परिसरात मोठा गोंधळ दिसून आला. यावेळी शाखा व्यवस्थापक यांनी 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा करतो असे आश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. आमचं सत्य, अहिंसा आणि शांतता आणि या स्वरूपाचं आमचं आंदोलन हे संसदेच्या संविधानात्मक स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी होतं. या आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी चर्चा सत्रात बसून मॅनेजर साहेबाशी चर्चा करून त्यांनी सांगितलेल्या कालावधीत आमचे प्रश्न सॉल्व्ह करू म्हणून आम्ही या ठिकाणाहून हे आंदोलन आता मागं घेतो. जर येत्या काही दिवसातच आमच्या मागण्या काही पूर्ण झाल्या नाही तर पुन्हाही याहीपेक्षा आम्ही उग्र रूप धारण करून आंदोलनाचं स्वरूप पुन्हा यांना दाखवून देऊ. शालिनी प्लससाठी सोनाजी जोगदंडे, बदनापूर, जालना. सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकचे अधिकारी कंकरेज यांच्या मुजोरीपणाचे वृत्त शालिनी प्लसने दाखवतात. सर्वसामान्यांमधून देखील कंकरेज यांच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. संबंधित कामाबद्दल माहिती विचारली असता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कंकरेज हे भडकले. कंकरेज हे का भडकले हा मोठा प्रश्न आहे. कंकरेज आणि संबंधित ठेकेदारात काही आर्थिक हितसंबंध नाही ना असा सवाल या निमित्ताने पडतो.
मात्र या कामात झालेला भ्रष्टाचार जनतेसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शालिनी प्लस वृत्तवाहिनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. एखाद्या कामावरती कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो आणि त्या कामाची बिले संबंधित ठेकेदाराला अदा देखील होतात. मात्र याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कंक्रेज यांना माहिती नसते हा मोठा संशोधनाचा विषय आहे. सन 2018-2019 या वित्तीय वर्षात रस्ता आणि पूल परीक्षण आणि दुरुस्ती या लेखा शीर्षकाखाली 30-54 आणि 25-91 या शीर्षकाखाली कोट्यवधी रुपयांची बिले अदा करण्यात आली. त्या कामाची एजन्सी कोणती होती, कामाची गुणवत्ता काय, डांबराची गुणवत्ता कंक्रेज यांनी तपासली का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. जर कंक्रेज यांनी कामाची गुणवत्ता तपासली तर माहिती देण्यास ते टाळाटाळ का करतात हा देखील प्रश्न आहे. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांकडून होतोय. सदर प्रकरणामध्ये ज्या एजन्सीला जे काम दिलेले आहे त्यांची कोणत्याही प्रकारची गुणवत्ता चाचणी न करता त्यांना देयके पास करण्यात आलेली आणि ते देयके त्यांना मिळालेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना ही देयके तुम्ही कोणत्या कारणाने त्यांना दिली आणि कशी दिली याच्यावरून असं निष्पन्न झाले की हे देयके देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं झालेला आहे आणि या प्रकरणामध्ये तो कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यामध्ये साठा लोटा आहे हे सदर प्रकरणामध्ये आम्हाला दिसून आलं. या संबंधित प्रकरणाची पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशी जर यांनी नाही केली तर आमचे कार्यकर्ते या कार्यालयासमोर उपोषणासाठी बसणार आहेत आणि हा भ्रष्टाचार आम्ही जनतेच्या समोर आणणार म्हणजे आणणारच. याची माहितीच्या अधिकाराच्या खाली जी माहिती आम्ही पूर्णपणे मागवलेली ती संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे आणि त्या माहितीच्या अधिकाराखाली संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जे शासनाचा निधीची यांनी लयलूट लावली तो निधी यांच्याकडून वसूल करण्यात यावा. वाटलं तर त्या अधिकाऱ्यांची मालमत्ता विक्री करून संबंधित शासनाचा सर्व निधी वसूल करण्यात यावा अशी मागणी आमची आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता ते मुख्य अभियंता पगारे यांच्याकडे बोट दाखवतात. मात्र हा सर्व सावळा गोंधळ जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत शालिनी प्लस या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, नाशिक. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. शालिनी प्लस घेऊन येत आहे गणेश उत्सवाचं महाकवरेज. हे गणराया. गणेश उत्सवाची पूर्वतयारी, गणेश स्थापना, दररोज महाआरती, गणेश विसर्जनाचं महाकवरेज. हे गणराया शालिनी प्लस वर लवकरच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. चंद्रपूर मधील ब्रह्मपुरी तालुक्यात खंडाळा येथील युग मेश्राम हा 2 वर्षीय बालक 23 ऑगस्टला बेपत्ता झाला होता. अखेर त्याचा मृतदेह त्यांच्याच घरापासून काही फुटच्या अंतरावर असलेल्या तनशीच्या ढिगाऱ्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी शहरापासून जवळच असलेल्या खंडाळा येथील युग आपल्या मोठ्या भावासोबत घरासमोरील वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत असताना 22 ऑगस्टला दुपारी 3 च्या सुमारास अचानक बेपत्ता झाला. पोलीस प्रशासन युगचा शोध घेत होते. युगचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गाव परिसरातील ओढे, विहिरी, नाले, खतांचे खड्डे, पालथे घातले. मात्र युग कुठेच सापडला नाही. पोलीस प्रशासनाने युगच्या शोधासाठी त्याचे छायाचित्र असलेले पत्रके काढली होती. परिसरात आजूबाजूचे पोलीस ठाणे आणि बाहेर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातही पाठवले होते. 2 दिवसापूर्वी पौर्णिमेच्या निमित्ताने नरबळीचा संशय घेत भंडारा जिल्ह्यातील लांखानदूर परिसरातील मांत्रिकाची कसून चौकशी करण्यात आली. मात्र त्या मांत्रिकाकडून कुठलाच सुगावा लागला नव्हता. मात्र युग बेपत्ता झाल्यापासून 8व्या दिवशी 29 ऑगस्टला 3 ते 4 या सुमारास त्याचा मृतदेह घरापासून 200 ते 300 फूट अंतरावरील तनशीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. युगच्या मृत्यूचे नेमके कारण अजून कळू शकले नसून ते गुलदस्त्यातच आहे. ब्रह्मपुरी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. शालिनी प्लससाठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. युगच्या मृत्यूचे नेमके कारण अजून कळू शकले नसून ते गुलदस्त्यातच आहे. ब्रह्मपुरी पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. शालिनी प्लससाठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. उल्हासनगरमध्ये कापड व्यापाऱ्याची कपडे धुण्याच्या धोपट्याने वार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 19 दिवसांनी आरोपीला अटक केली आहे. अवघ्या 9,000 रुपयांसाठी ही हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
उल्हासनगरमध्ये कपड्याचा व्यवसाय करणारे प्रकाश काच्छांनी यांचा मृतदेह 9 ऑगस्टला त्यांच्या आज घराच्या बेडरूममध्ये सापडला होता. त्यांच्या डोक्यात कपडे धुण्याच्या धोपटण्याने प्रहार करून निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी मुंबईच्या खार भागातून संजय शर्मा याला तब्बल 19 दिवसांनी अटक केली. संजय हा पेशाने पेंटर असून तो मूळचा बिहार राज्यातला आहे. त्याची मृत व्यापारी प्रकाश गाच्छांनी यांच्याशी ओळख होती. त्यातून त्यांच्या घरी जाऊन त्याने त्यांची हत्या केली आणि त्यांच्या खिशात असलेले 9,000 रुपये आणि मोबाईल घेऊन पसार झाला. अवघे 9,000 रुपये चोरण्यासाठी त्यांनी गाच्छांनी यांची हत्या केल्याची कबुली दिली. संजय शर्मा याला न्यायालयात हजर केलं जाणार असून पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहे. कशा प्रकारे आरोपीला अटक केली? दिनांक 9 ऑगस्ट 2018 रोजी प्रकाश तोलाराम काशाने वय वर्ष 54 रात्री 12 ते सकाळी 7 दरम्यान त्यांच्या राहते घरी खून करण्यात आलेला होता. या खुनाच्या तपासामध्ये त्यांचे नातेवाईक, त्यांचे काही मित्र आणि काही सहकारी यांच्याकडे तपास करण्यात आला. गोपनीयरित्या असं कळालं की एक इसम ज्याचं नाव आहे संजय प्रसादी शर्मा हा त्यांना त्या दिवशी भेटायला आलेला होता. तर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि आज त्याला ताब्यात घेतलेला आहे. प्रथमदर्शनी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. आरोपीने खून करताना खून केल्यानंतर पैसे आणि मोबाईल ही रक्कम सोबत नेलेली होती माहिताची आणि अटक करण्यात आलेली पुढील तपासामध्ये आज निष्पन्न होईल. सर काय नेमकं कारण होतं? प्रथमदर्शनी तरी याच्यात पैसे चोरीचा उद्देश दिसून येत आहे. सर घर बंद होतं आतमधनं, त्यामुळे तो मग घरात कसा गेला? काय ओळखीचा होता का तो त्यांच्या किंवा काय? हा परिचयाचा, त्यांनीच बोलवलेलं होतं असं कळतंय. नुकताच परिचय झालेला होता आणि पैशाच्या देवाणघेवाणीसाठी तो आलेला असं दिसतंय निदर्शन असेल. ते धुपाटणं जे होतं त्या धुपाटण्याने त्यांनी हत्या केली. दारू वगैरे पिले होते ते लोक त्यावेळी बोललाय तो? दारू पिला असण्याची शक्यता आहे. आता आरोपीकडे आम्ही विचारपूस केल्यानंतर अजून कळेल. शालीन प्रसाठी, राजन बलसाने, उल्हासनगर. येवला तालुक्यातील पिंपरी गावात एका शेतकऱ्याने टोमॅटोला मातीमोल भाव मिळत असल्यानं हताश होऊन टोमॅटो जनावरांना खाऊ घातले आहे. टोमॅटोच्या भावात अचानक झालेल्या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाहूया त्या संदर्भातील ही बातमी. येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील समित्यांमध्ये टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली असून टोमॅटोला 2.5 ते 3 रुपये प्रति किलो भाव मिळाला. भावात अचानक आलेल्या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झालाय. काही शेतकऱ्यांनी तर रस्त्यावर टोमॅटो फेकून देण्याऐवजी जनावरांपुढे टोमॅटो टाकून दिले आहेत. गेल्या वर्षी भगवान ढोंबरे यांनी मका पिकाला भाव नसल्यामुळे मका पिकाला कंटाळून या शेतकऱ्यांनी यावेळी टोमॅटो पिकाची लागवड केली. लागवड केल्यानंतर सुरुवातीला टोमॅटोला भाव मिळाला, मात्र त्यानंतर टोमॅटोच्या भावात घसरण होत गेली. आता 50 रुपये कॅरेट हा भाव मिळत असल्याने या शेतकऱ्यांनी हवालदिल होऊन टोमॅटो जनावरांना खाऊ घातले. येण्या जाण्याचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललंय. तरी सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये मागणी असल्याने तेथील बाजारपेठ खुली करावी, त्याने तरी टोमॅटोला भाव मिळेल अशी व्यथा या शेतकऱ्यांनी मांडली आहे. गेल्या वर्षी टमाटा पिकाला चांगले भाव होते, यावर्षी भाव नसल्यामुळे जो टमाटा पिकाला जो खर्च येतोय तो पूर्णपूर वसूल होत नसताना जाण्यायेण्याचा खर्च असेल, तोडणीचा खर्च असेल, औषध पाण्याचा खर्च असेल, तर हा टमाटा 40-50 रुपये भाव जात असताना तो परवडेबल नसताना तो जनावरांपुढे टाकावा लागतोय. जागतिक बाजारपेठेमध्ये बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, या राष्ट्रांकडून मागणी असताना केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवरती ही अवस्था आलेली आहे. आणि सरकारने जर म्हणजे बाजारपेठ खुली केली तर शेतकऱ्यांच्या आलेला जो तोंडाशी घास आहे त्याच्यातून 2-4 रुपये मिळतील. तर आता सध्या साधारण आम्ही पहिल्यांदा आमचे टमाटे चालू झाले त्यावेळेस आमच्या साधारण 200 रुपये टमाटे विकले होते. तर आम्ही 50-100 कॅरेट टमाटे विकले. त्यानंतर जे बाजार रिवाज झाले 100-150 डायरेक्ट आता 50-60 टमाटे आलं आहे. तर आता माझ्या नावावर जिल्हा सहकारी बँकेचं 3,80,000 रुपये कर्ज आहे आणि जिल्हा सहकारी बँकेने आम्हाला नोटीस पण दिली आहे. या नोटीसशी तिने आम्हाला जप्ती काढणं सांगितलं आहे. तर आता आम्ही टमाट्याला भाव नसल्यामुळं तर आम्ही आता कांद्याचे पण भाव पडले. आता आम्ही कर्ज भरायचं कुठून? आम्ही रेग्युलर असल्यामुळं आम्ही कुठल्याही माफी बसलो नाही. तर सरकारने याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे आणि पाकिस्तान आणि बांगलादेश बॉर्डर खुली केली पाहिजे जेणेकरून टमाट्याचे भाव वाढतील आणि जेणेकरून शेतकऱ्याच्या पात्रात 2-4 रुपये मिळतील.
नाही तर इतकं वाईट अवस्था झाली शेतकऱ्यांची की टमाट्याला भाव नसल्यामुळं खर्च पण निघत नाही आणि टमाट्याला आम्हाला रोजचा डेली खर्च 40 रुपये येतो आहे, 20 रुपये तोडणीसाठी आणि 20 रुपये भाडं येतं आहे आणि त्यानंतर जो काय होईल 30 रुपये ते आमच्या बाजारात पडतं आहे, त्यामधून आम्ही 2.5 लाख रुपये टमाट्याला खर्च केला आहे, तर आमचा खर्च पण निघणार नाही, तर आम्ही कर्ज कसं काय भरायचं? वरून या नोटिसा तर आम्हाला याच्यानंतर आम्हाला आत्महत्या करायचं दुसरा पर्याय आमच्या उरला नाही आणि आम्ही जे टमाटे तोडतो आहे त्या टमाट्यामधून शॉर्टिंग करून आम्ही टमाटे भरतो, आम्ही जेणेकरून भाव नसल्यामुळं आम्ही निम्माच माल मार्केटला येतो आहे तो 50 रुपये विकतो आहे, त्यानंतरचा माल 10 रुपये विकतो आहे तो आम्हाला तोडायला पण परवडत नाही, पण तरी आम्ही घरून पैसे काढून तोडतो आणि तो गुराम पुढे टाकतो माल। शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला। बुलढाण्यामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले, याचा त्रास नागरिकांना तर होतोय, मात्र यातून शासकीय कर्मचारी देखील सुटले नाहीत। या घाणीच्या साम्राज्यामुळे लघु पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः तोंडाला चक्क मास्क लावून काम करावे लागत आहे। पाहूया त्या संदर्भातील ही बातमी। शहरातील स्वच्छतेचे कंत्राट हे बुलढाणा अर्बन सेफ्टीकडे होते, मात्र काही कारणास्तव बुलढाणा अर्बन सेफ्टीने मागील महिन्यात हे कंत्राट सोडून दिले। त्यानंतर बुलढाणा शहरात स्वच्छतेचे 3:13 वाजले आहे, संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीग लागले आहेत। शहरातील पाटबंधारे विभागाच्या बाजूला असलेल्या टाटा ग्राउंडला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे। या ठिकाणी खाजगी दवाखान्यातील शस्त्रक्रियेत वापरलेले औषध, सलाईनच्या रिकाम्या बाटल्या तसेच हॉटेलमधील शिळे अन्न संबंधित लोकांकडून टाकण्यात येते। संपूर्ण परिसरात दुर्गंध पसरली असून या विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे, अशी तक्रार पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागातील अधिकारी कर्मचारी तोंडावर मास्क बांधून काम करीत आहेत। टाटा ग्राउंडवरील कचरा लवकरात लवकर साफ करण्याची मागणी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे। जर तात्काळ यावर कारवाई न झाल्यास सर्व अधिकारी आणि कर्मचारी सामूहिक रजेवर जाऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे। विशेष बाब म्हणजे या ग्राउंडच्या बाजूला शाळा, कॉलेज, मंदिर आणि अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने असून त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे। बुलढाणा शहराच्या मध्यवस्तीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व बुलढाणा पाटबंधारे विभाग हे जिल्ह्याचे असलेले कार्यालय बुलढाण्याच्या मध्यवस्ती याच्यामध्ये आहे। याच्यासमोर एक टाटा ग्राउंड आहे। टाटा ग्राउंड हे डंपिंग स्टेशन नसतानासुद्धा आजूबाजूच्या परिसरातील डॉक्टर्स, गोपाल हॉटेल वगैरे हॉटेल्स, या हॉटेलचं मटेरियल येऊन पडतं, त्यामुळे दुर्गंधी सुटलेली आहे आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यात धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे जर हे डंपिंग ग्राउंड जर बंद नाही केलं तर आम्ही सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार आहोत आणि असं आमच्या आरोग्यात धोका असल्यामुळे आरोग्याकरता जात असेल तर नोकरी न केलेली बरी, असं आम्हाला या वातावरणामुळे झालेलं आहे। शालिनी प्लससाठी योगेश शर्मा, चिखली, बुलढाणा। बँक ऑफ इंडियाच्या चिकूड शाखेकडून 12वीत शिकणाऱ्या एका दिव्यांग तरुणास नाहक त्रास दिला जात होता। 8 ते 10 दिवसांपासून हा तरुण चेकबुकसाठी बँकेकडे हेलपाटी मारत होता, मात्र बँक चेकबुक देण्यासाठी टाळाटाळ करत होती। या संदर्भात प्रहार संघटनेने बँकेला चांगलेच धारेवर धरले आणि अखेर त्या युवकाला चेकबुक मिळाले। कुरळप तालुका वाळवा येथील आकाश कोथा तरुण दिव्यांग आहे। इयत्ता 10वी शिकत आहे, त्याला चालता येत नाही। तो सतत 8 ते 10 दिवस चेकबुकसाठी बँकेकडे हेलपाटे घालत होता, मात्र बँकांचे कर्मचारी चेकबुक देण्यास टाळाटाळ करीत होते। याची तक्रार त्याने प्रहार संघटनेला दिली। दिव्यांग तरुणाला चेकबुकसाठी दमवणाऱ्या या बँकेच्या कर्मचाऱ्यांना प्रहार संघटनेने ताळावर आणले। लोकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन प्रहार संघटनेचे स्वप्नील पाटील यांनी आपल्या 50 कार्यकर्त्यांसह बँक ऑफ इंडिया शाखा चिकुरुडी शाखेत प्रवेश केला। यामध्ये चालता येत नसलेल्या तरुणाला गेल्या 8 ते 10 दिवसापासून एका चेकबुकसाठी का त्रास देताय असे विचारत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाखा अधिकारी यांना धारेवर धरले। यावेळी बँकेत प्रचंड गर्दी झाली होती, मात्र शाखा अधिकारी यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि ताबडतोब लगेच कागदपत्राची पूर्तता करून 4 ते 5 दिवसात चेकबुक घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या उद्धटपणाच्या तक्रारी शाखा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। यावेळी उत्तर देताना शाखा अधिकारी यांनी कर्मचारी यांना ताकीद देण्याची व्यवस्था करतो असे उत्तर देखील दिले। हम यहाँ पे है कि किसी को भी त्रास ना हो, उसी के लिए है, लेकिन अभी मुझे पता चला कि इनका ऐसा प्रॉब्लम था जो अभी तो हमने सॉल्व करके दिया है, बट मैं अपने सभी लोगों से भी बात करूंगा, सबसे बोलूंगा कि इनको ही नहीं, किसी हमारे कोई भी कस्टमर, जो शाखे के कोई भी कस्टमर हो, कैसे भी ग्राहक हो,
अच्छे हो, मतलब उनका फिजिकली चैलेंज हो नहीं हो, उससे हमें फ़र्क नहीं पड़ता। वो कस्टमर है हमें, तो हमें उनको सर्विस देना है, उनका हमें काम करना है, तो वो हम करेंगे। और इन फ्यूचर ऐसा ना हो, हम वो स्टाफ से भी सभी लोग का मीटिंग करके वो हम कंप्लीट करेंगे कि ऐसा फ्यूचर में ना हो, ऐसा हम सभी को एडवाइस भी देंगे और हम भी खुद इसका पालन करेंगे। नमस्कार, आज अपन बैंक ऑफ इंडिया शाखा चुकुड़ी समोर इथं आलेलो आहे। आमचा पूर्व गावचा एक दिव्यांग बांधव चेकबुक मागणीसाठी गेले 8 दिवस झालं, त्या इथं बँकेत हेलपाटे घालतोय। आणि तिकडे बघायला गेलं तर ह्याच बँकेतले अधिकारी मोठमोठ्या पोटऱ्यांच्या घरात जाऊन त्यांची बँकिंग सर्व्हिस त्यांना घरी देतात। आणि एखादा दिव्यांग बांधव जर एखाद्या चेकबुकसाठी किंवा पैसे विड्रॉ करण्यासाठी ह्या शाखेत आला तर त्याला मात्र इथं ढुंगावरती लाता मिळतात। हे अतिशय गंभीर बाब आहे। तर आम्ही आमदार बच्चूकडूंच्या आदेशानुसार संपर्क अतुल खुपसेंच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी आम्ही ह्या जाब विचारण्यासाठी आला असता ही आम्हाला जी गंभीर बाब आहे ही दिसून आली। आणि इथं एवढ्या मोठ्या संख्येनं आम्ही ही मागणी मागण्यासाठी आलो त्यावेळी आमचा हे चेकबुकची रिक्वेस्टेशन ही ॲक्सेप्ट केली। तर अशाच पद्धतीची जर सोय असेल किंवा सेवा असेल तर लवकरच प्रहार आमदार बच्चूकडूंच्या अध्यक्षतेखाली प्रहार संघटना पूर्ण बँकिंग क्षेत्रात एक मोठं आंदोलन छेडून त्यासाठी न्याय मागण्याचा प्रयत्न करेल। शालिनी प्लस साठी भगवान देवकर, इस्लामपूर। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत पडते, पण इस्लामपुरातील रिया मोहिते या चिमुकलीने साहेबांच्या मनात एक वेगळं स्थान मिळवले। तिच्या 7व्या वाढदिवसाच्या दिवशी जयंत पाटील यांनी धावपळीच्या दौऱ्यात रियाला भेट दिली आणि केक कापून शुभेच्छा दिल्या। जयंत पाटील आणि रिया यांची अनोख्या मैत्रीची चर्चा चांगलीच होत आहे। रिया अवघ्या 2 वर्षाची असल्यापासून साहेबांच्या संपर्कात आहे। मोबाईल फोनवरून ती धीटपणे बोलत असायची। 5 वर्षापूर्वी उत्सुकतेपोटी रियाच्या पालकांना निरोप देऊन जयंत पाटील एकदा घरी जाऊन तिला भेटले होते। चुणचुणीत आणि बोलक्या स्वभावाने तिने जयंत पाटील यांच्यासमोर एक वेगळी छाप पाडली होती। तेव्हापासून प्रत्येक सण समारंभाच्या निमित्ताने रिया मोबाईलवरून शुभेच्छा देते। माजी मंत्री जयंत पाटील हे गेल्या 5 वर्षापासून रियाला वाढदिवसाला आवर्जून शुभेच्छा देतात। शक्य असेल तेव्हा प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो। 2 वर्षापूर्वी रियाला अचानक वैद्यकीय उपचाराची गरज पडली होती, तेव्हा तिने तातडीने जगप्रसिद्ध तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार केले होते। अनेकदा लोकांच्या अडीअडचणीला मदतीसाठी धावणारे जयंत पाटील सामाजिक बांधिलकी जोपासत आहेतच, तसेच नव्या पिढीला मार्गदर्शक आहेत। लहान मुलांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल आहे। रियाला एके दिवशी छातीत धडधडलं। तिच्या हृदयाच्या बाजूला असणाऱ्या शुद्ध अशुद्ध रक्तवाहिन्यांच्या दरम्यान असणारा पडदा जन्मजात जोडला नव्हता हे लक्षात आले। यासाठी एक किरकोळ ऑपरेशन करणे गरजेचे असल्याचं त्यांनी सुचवलं होतं। अवघ्या महिन्याभरात रियाला ऑपरेशन करावे लागणार याची माहिती लागताच स्वतः पुढाकार घेत जयंत पाटील यांनी या संदर्भातच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुंबईतील 40 रुग्णालयात 2016 रियाचे ऑपरेशन केले गेले। सलमान खानच्या ह्युमन बिईंग या संस्थेने मदतीचा हात दिला। ऑपरेशन यशस्वी झाले। रियाच्या साजरा केलेल्या 7व्या वाढदिवसाचे फोटो स्वतः जयंत पाटील यांनी आपल्या फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत। तिचा वाढदिवसाला स्वतः जयंत पाटील साहेब इथं आले व तिचा वाढदिवस साजरा केला। आम्हाला खूप आनंद झाला की स्वतःहून साहेब आले व आठवणीने तिचा बर्थडे साजरा त्यांनी केला। धावपळीत असताना सुद्धा साहेब स्वतः तिला स्वतः येऊन शुभेच्छा देऊन गेले। भले दिवसभरात नाही जमले तर तिला रात्री 8 वाजता येऊन का होईना ते विश करून गेले, हे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। माझी नात रिया मोहिते हिच्या वाढदिवसानिमित्त जयंत पाटील साहेब काल घरी येऊन तिच्या वाढदिवसानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या आणि ती खूप आनंदित झाली। त्यामुळं आम्हीसुद्धा सर्वजण भारावून गेलो। तसेच इतके एवढा मोठा नेता आपल्या घरी येऊन ह्या मुलीची बालमैत्रीण म्हणून विचारपूस करतात, त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो। शालिनी प्लससाठी भगवान देवकर, सांगली। परभणीतील सेलू येथे रहमान नगर परिसरात डीपी जळाल्यामुळे लाईटचा खेळखंडोबा चालूच आहे। डीपी त्वरित बसवण्याचे निवेदन देऊनही एमएससीबी विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने एमएससीबी विभागाच्या कामाबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय। सेलू येथील रहमान नगर हा भाग झोपडपट्टी म्हणून ओळखला जातो। या भागात बहुतांश लोक मोलमजुरी करून राहतात। गेल्या अनेक दिवसापासून इलेक्ट्रिक डीपी जळल्यामुळे रहमान नगरातील नागरिक लाईट नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। एमएसईबीला कितीतरी अर्ज केले असता
त्याची लवकर दखल घेतली जात नसल्याचंही नागरिकांमधून बोललं जात आहे. अशाच पद्धतीने सेलू शहरात इतर ठिकाणीही नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. नवीन डीपी लवकर बसवण्यात यावी असे निवेदन येथील नागरिकांनी MSEB ऑफिसला दिले आहे. मात्र MSEB ऑफिस हा गरीब विभागातील लोकांकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसून येत आहे. शालिनी प्लस साठी प्रताप काकडे, सेलू, परभणी. आशियाई स्पर्धेमध्ये भारताला 10 सुवर्ण पदके मिळाली आहे. ट्रिपल जम्प मध्ये भारताच्या अरपिंदर सिंग याने सुवर्ण पदक पटकावले आहे. अरपिंदरने 16.77 मीटरची उडी मारून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. अरपिंदरने फायनलमध्ये चांगली सुरुवात केली नाही. अरपिंदरचा पहिलाच प्रयत्न फाऊल ठरला. यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये अरपिंदरनं 16.58 मीटरची उडी मारली आणि मग तिसऱ्या प्रयत्नांमध्ये अरपिंदरने 16.77 मीटर उंच उडी मारली. अरपिंदरचे सुवर्ण पदक जिंकणं जवळपास निश्चित झालं. उझबेकिस्तानच्या रुसलाने 16.62 मीटर लांब उडी मारून रौप्य पदक पटकावलं, तर चीनच्या शुओने 16.56 मीटरची उडी मारल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतातील 3 खेळाडूंनी कराटे प्रकारात प्रतिनिधित्व केले आहे. हे 3 खेळाडू अकोल्यातील आहेत. मायदेशी परतलेल्या या खेळाडूंची मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. कराटेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अकोल्यातील हर्षदीप कांबळे आणि अमृता ढालेने सुवर्ण तर साहिल देशमुखने रजत पदकाची कमाई करीत भारत देशाचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे. कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय क्रीडांगणावर पार पडलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेतील कराटेच्या अंतिम सामन्यात हर्षदीपने थायलंडच्या खेळाडूवर मात करून सुवर्ण पदक मिळवले, तर अमृताने अंतिम सामन्यात बांगलादेशच्या प्रतिस्पर्धेवर मात करून सुवर्ण पदकाची कमाई केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकणारे हे खेळाडू गरीब परिस्थितीतून या यशोशिखरावर पोहोचलेले आहेत. यातून अकोल्यातून 3 मुलांचं सिलेक्शन झालं होतं कराटे स्पर्धेसाठी. या स्पर्धा साऊथ एशियन चॅम्पियनशिप होत्या कोलंबोला, श्रीलंका येथे. तिथे श्री बुद्धा स्टेडियमला ह्या स्पर्धा संपन्न झाल्या. त्याच्यामध्ये हर्षदीप कांबळे यांनी सुवर्ण पदक आणि अमृता ढाले हे सुद्धा सुवर्ण पदक प्राप्त केलंय. तर सिल्वर मेडल साहिल देश यांनी दुसऱ्या क्रमांकावरती संपादन केलंय. या स्पर्धा तिथे आयोजित झाल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना ज्याच्या परिस्थितीसोबत ज्याच्या फायटरसोबत फाईट करावं लागतं, अंतिम फेरीमध्ये आमच्या अर्जित कांबळेने थायलंडच्या फायटरसोबत फाईट करून विजय मिळवला. शालिनी प्लस साठी गोपाल नारे, अकोला. नवाजुद्दीन सिद्दीकी टॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो फ्लायओव्हर 165 चित्रपटातून तमिळ इंडस्ट्रीत एंट्री करणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यासोबत नवाजुद्दीन दिसणार आहे. या संदर्भातील माहिती त्याने इंस्टाग्रामवर दिली आहे. नवाजुद्दीन सोबत सुपरस्टार रजनीकांतही दिसणार आहेत. या संदर्भातील माहिती त्याने इंस्टाग्रामवरून दिली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीने एक पोस्ट लिहित फोटो शेअर केला आहे. यामध्ये नवाजुद्दीनने लिहिले की थलायवर 165 तमिळ चित्रपटासाठी रिहर्सल करत असून सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करण्याचा आनंद होत आहे. सोबत एक स्क्रिप्ट वाचतानाचा फोटो देखील शेअर केला आहे. थलायवर 165 या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी रजनीकांत यांच्यासह विजय सेतुपती, बॉबी सिम्हा, सिमरन, सनत रेड्डी, मुनिक्ष नाथ, मेघ आकाश, दीपक रमेश यांसारखे कलाकार झळकणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक सुब्बाराज करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात हेडलाईन्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या नेपाळ दौऱ्यावर, काठमांडूत विस्मटक परिषद. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी SIT ने घेतले बेळगावच्या तरुणाला ताब्यात. महाराष्ट्रात जप्त केलेल्या वाहनाचा मालक असल्याचा संशय. शेगाव तालुक्यातील भास्तन येथील पूर्णा नदी पात्रात आढळला मृतदेह. अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची घटना उघडकीस. बुलढाण्यातील चिखली येथे शेतकऱ्याने आंघोळ घालत केले अनोखे आंदोलन. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे पत्रकारांचे अधिवेशन. पत्रकारांच्या समस्या, सुविधा तसेच पत्रकारांचे संघटन याविषयी लाभणार मार्गदर्शन.
बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा शालिनी प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.